हरिओंश्री राम बद्दल माझं नाव मिलिंद परशुराम पोद्दार. मी प्रायव्हेट आयस उपासना ज्ञान म्हणून उपासना वगैरे करतो. मी साधारण 2000 पासून बापूंच्या सेवेमध्ये रुजू झालो. आमच्या बहिणीमार्फत आम्हाला ते समजलं आणि तेव्हापासून उपासनेला चालू होतो. आमच्या घरच्या पत्नी पण अनुराधावीरा आणि आमचं दैनंदिन उपासना वगैरे सगळं चालू होतं. मी गाडगे पाटीलमध्ये साधारण 1989 साली एक ट्रेनिंग म्हणून जॉईन झालो होतो. अशी पद्धती होतो 2014 पर्यंत माझं 6 लाखापर्यंत पॅकेज वर्षाला गेलं होतं. असं खूप इम्प्रुव्हमेंट चालू होती आणि मध्यंतरी 2010 पासून मी थोडासा काही व्यापारी कारणामुळे व्यसनाधीनकडे वळवतो. म्हणजे असं काही वळलो की इथून बाहेर पडणं अशक्य होतं आणि त्यामुळे घरच्या लोकांना खूप त्रास होता त्या व्यसनामुळे. आणि मी कधी त्यात अडकून गेलो हे मला कळालंच नाही. सगळ्या मित्र परिवारामध्ये समाजामध्ये मला नाचक यायला लागली. उपासनेला पण जात होतो पण बाहेरच थांबत होतो. मी आज जात नव्हतो आणि अशामुळे खूप मी व्यसनाधीन मलाच कळत नव्हतं. आणि बरेच घरच्या लोकांनी प्रयत्न केले पण मी काय त्यातनं बाहेर पडायचा मला मार्ग काय सापडत नव्हता. घरच्या लोकांनी कंटाळून मला पुण्यामध्ये मी केलं. तिथं मी 2 महिने काढले पण तिथून पण काय माझी सुधारणा झाली नाही. शेवटी ऑफिसच्या स्टाफच्या घरी येऊन सांगत होते की याच्यात काय झाले बघा की नेमकं हा असा काय करायलाय माणूस काय झाले बघा. घरच्यांनी पण प्रयत्न केला ऑफिसच्या लोकांनी सांगून बोलू शकले. शेवटी मी ती नोकरी सोडायला मला भाग पडलं. ऑफिसच्या लोकांनी पण सांगून म्हणले पण मी काही त्यातनं बाहेर पडू शकलो नाही. शेवटी बापूंच्या सद्गुरु कृपेने मला असं एक इच्छा उत्पन्न झाली की आपण माहितीला आपण आता दारू पिऊन मरणारच आहोत. तरी बापूंच्या परिवारामध्ये असं म्हणून हे नाचिकीची गोष्ट आहे काय असं बरोबर नाही. असा एक ठाम निर्णय घेतला की आपण आजपासून घ्यायचे नाही आणि त्याप्रमाणे मला ती तशी सद्बुद्धी दिली बापूंनी आणि त्याप्रमाणे मी ते दारू सोडू शकलो. त्यातून मी बाहेर पडलो. आपल्या उपासनामधली सुलभाग्रांच्या मार्फत त्यांनी जॉबची पण मला सोय करून ठेवली होती. कदाचित माहित नाही बापूंनी अगोदरच करून ठेवली होती की काय जॉबची पण सोय झाली आणि माझं दैनंदिन जीवन अतिशय सुरळीत चालू झालं आणि मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडलो. हे अशक्य ते शक्य करण्याची गोष्ट हे बापूंच्या मध्ये आहे. आज सुद्धा आमच्या घरी असे फोन येतात की तुम्ही यांना काय औषध दिलं होतं की जेणेकरून ह्यांनी असं की बाहेर पडले की डॉक्टरने कोणी सांगितलं की हे बियॉन्ड रिपेअर केस आहे आणि याच्यात काही सुधारणा होणार नाही. प्रत्येक व्यक्ती म्हणजे आता एक फार काही जास्त दिवस टिकणार नाही. अशक्य ते शक्य त्यांच्याकडून करून झालं. हरिओम श्रीराम हंपती.